रेझिन पूजा प्लेट बनवण्याचा हा माझा तिसरा अटेम्प्ट. म्हटलं बघूयात यावेळेस तरी बरोबर येते की नाही. रेझिन, हार्डनर, मोल्ड सगळं मग एका जागी जमा केलं. रेझिनचे आणि हार्डनरची सांगड घालायला दोघांनाही 2:1 रेशोमध्ये डिवाईड केलं आणि ते करावंच लागणार होतं. त्यानंतर दोघांनाही एकत्र मिक्स करून एकरूप करून घेतलं. 5 मिनटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी थोडासा व्हाईट कलर टाकला. खरं तर प्लेट मला कलरफुलच बनवायची होती, परंतु ऑलरेडी 3 अटेम्प्ट फेल गेल्यामुळे पुढे कसं करावं याची थोडी मनात भीतीच होती. मग काय, मोल्डमध्ये मी रेझिन व्यवस्थित पसरवून घेतले. त्याबरोबरच ते मोल्डचा हवा तसा आकार घेऊ लागले आणि आपल्या जागेवरती स्थिरावले. पूर्ण व्हाईट कलर खूपच शांत दिसत होता. मग त्यावरती थोडीशी सजावट करावी म्हटलं. गोल्डन कलर घेऊन सेंटरला तो प्रॉपरली हवा तसा मिक्स करून घेतला. तरीही मनात धाकधूक होतीच की प्लेट कशी होईल, कारण या अगोदर 3 वेळेस माझी ही प्लेट फेल गेलेली. तरीही ट्राय करून पाहिलेच. गोल्डन कलर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर प्लेट कपाटामध्ये आहे तशी एका कोपऱ्यामध्ये 12 तासासाठी ठेवून दिली. मनाच्या दागदुक्कीनेच शेवटी प्लेट काढून पाहिली. अगदी हळुवारपणे हात फिरून पाहिला, अगदी मऊ आणि हवी तशी तयार झाली होती. पूजा प्लेट आहे म्हटल्यानंतर त्यावरती 2 छोट्याशा वाट्या हळदी कुमकुमसाठी ॲड करणं मला गरजेचं होतं. मग मी 2 छोट्याशा वाट्या त्यावरती ग्लूगनने पेस्ट करून घेतल्या. ही गणपती बाप्पांची मूर्ती अगदी जवळची, खूप जवळची, कायम सोबत असावी म्हणून या प्लेटवरती गणपती बाप्पांना मी विराजमान केलं. त्यानंतर असा काही माझा पूजा प्लॅटरचा हा लुक दिसत होता. पूजा थाळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.